नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत दिव्य आगारला. दिव्य आगारला इथे आल्यानंतर इथे उत्तरेश्वर महादेव मंदिर आहे, अतिशय सुंदर मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे. तर आता आपण या मंदिरात जाऊया आणि त्याचा इतिहास जाणून घेऊया. तर हे पूर्ण असं बाहेरनं असं मंदिर दिसतंय. अतिशय पुरातन काळाचं मंदिर आहे, पांडवकालीन आहे. आपण मंदिरात तर जाणारच आहोत, तोपर्यंत आपण मंदिर बघूया आधी बाहेरनं कसं आहे. निसर्गाने भरभरून उधळण केलेल्या नारळ सुपारीचं आगार असलेल्या दिव्यागारचा पाहुणचार घेत फिरताना आम्हाला रस्त्याला लागूनच प्राचीन दगडी चिऱ्यांनी शाकारलेलं मंदिर दिसले. विशेष म्हणजे एक नाही दोन नाही तर तब्बल 52 दीपमाळांनी वेढलेले मंदिर मला भुरवून गेले. न राहून पावले दर्शनासाठी आत वळली. तिथे गेल्यावर समजले की हे महादेव मंदिर 700 वर्ष जुने आहे. गावाच्या उत्तर भागात असल्याने या मंदिराचे नाव उत्तरेश्वर महादेव मंदिर पडले. इतिहासात पेशव्यांच्या घरातल्यांनी इथे भेट दिल्याचा पुरावा आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे आणि आपल्याबरोबर एक सावंत दादा म्हणून आहेत, ते आता या मंदिराबद्दल माहिती सांगतात, ते आता आपण जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव द्वारकानाथ पांडुरंग सावंत. मी दिव्यागरलाच, इथे माझं जन्म दिव्यागरचाच आहे आणि इथे व्यवसाय म्हणजे दादा शेतीवाडी आणि हे माझा व्यवसाय आहे. बरोबर. आणि मी देवळाच्या समोर माझ्या समोर घर आहे. शिवरात्र उत्सव हा पूर्वीपासून चालू आहे. दरवर्षी शिवरात्रीला पहिले 3 कीर्तनं व्हायची, आता एकच कीर्तन होतो. पण इथे उत्सव यात्रेसारखं महाशिवरात्रीला खूप गर्दी असते. गर्दी असते आणि बरे माणसं येत असतात सगळ्या गावाकडली गावातली. हे मंदिर अतिशय जुना पुराण असं आहे. पूर्वी साधा कौलारू असं होतं, पण आता दिव्यागरला गणपती आल्यानंतर दिव्यागरचं प्लॅनिंग केलं गेल्यानंतर दिव्यागरला नवीन आराखडा निर्माण केला गेला. ते शिवाजीराजे येऊन गेलेले आहेत असं ऐकलेलं आहे. इतिहास आहे थोडासा. हे त्याचं कौलारू होतं. त्याच्यानंतर 9.5 कोटीचं पॅकेज दिव्यागरला आलं. त्याच्यामध्ये ही 3 मंदिरं झाली, म्हणजे उत्तरेश्वरचं मंदिर, गणपतीचं मंदिर आणि रूपनारायणाचं मंदिर. हे जे दीपस्तंभ आले अरुण कुमार आणि कंपनी ठाण्यातली, त्या मंदिराच्या हे त्यांनी दीपस्तंभ त्यांनी केले. दीपस्तंभ असणं याच्याबद्दलचा गुरुचरित्रामध्ये 2343 अध्यायामध्ये जास्त माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर हे देवस्थान इतकं जागृत आहे. 8 दिवसापूर्वी अमेरिकेतला माणूस आला होता, तो इथे येऊन 10 तास 1.5 तास बसला आणि दिव्यागरला पर्यटक म्हणून येऊन उत्तरेश्वराला भेटायला आले. इथे रुद्र बोललं. 1905 बांधकाम सरकारी याच्यातून झालेलं आहे. दिव्यागरला अनेक पर्यटक येतात, परंतु ह्या उत्तरेश्वरापर्यंत येत नाहीत. कारण ऍक्च्युली मला या दादांकडे जेव्हा आम्ही यांच्याकडे राहायला आलो तेव्हाच त्यांनी सांगितलं आपल्याला की इथे उत्तरेश्वर मंदिर आहे. इथे 5 उत्सव होतात. ते कुठल्या कुठल्या कालावधीत? शिवरात्री महोत्सव होतो, त्याच्यानंतर रामनवमी होते, हनुमान जयंती होते, दुर्गादेवीला सुद्धा 9 दिवस कार्यक्रम असतो, श्रीकृष्ण जन्म उत्सव होतो. असे 4 ते 5 उत्सव इथे दरवर्षी केले जातात. आणि बांधकाम अतिशय सुंदर दिसतंय, कारण चिराची ज्याला आपण विटाचं बांधकाम म्हणतो. मेन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दर्शको मला तुम्हाला हे सांगायचं आहे, कारण मंदिरात आल्यानंतर मला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली आहे. आता आपण मंदिरात जाऊया आणि आता मंदिराचं पहिले दर्शन घेऊया महादेवाचं. अतिशय जबरदस्त आहे आणि जर तुम्ही दिव्य आगारला इथे जर आलात तर ह्या ठिकाणी नक्की या. हे आपली ही जी जागा आहे ती कुठली बरोबर बोलली जाते दिव्य आगारमध्ये? दिव्यागरच्या दिव्याला आम्ही 4.5 किलोमीटर लांब आहे. तो भाग आम्ही वरचा भाग म्हणतो आणि हा खालचा भाग. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लोकेशन याचं शेअर करेन, तुम्ही नक्की बघा. आणि जर दिव्यागर तुम्ही आलात तर या मंदिरात सुवर्ण मंदिरात जाच, पण ह्या त्याबरोबर ह्या मंदिरात सुद्धा या. तर आता आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. बांधकाम कसं दिसतंय? हेमाडपंथी असं बांधकाम दिसतंय. तेव्हा हे जुनं मंदिर पहिले हे होतं, ह्याच्या बाजूला यांनी हे बांधलेलं आहे. तर दादा हे जे बांधकाम आहे हे पांडवकालीन आहे. पांडवकालीन आहे. हेमाडपंथी आहे एवढं दिसतंय, म्हणून हा आम्ही गाभारा त्या बांधकाम करताना फोडून दिला नाही. बरोबर आहे, असं केलं. आणि पण एक इतिहासकार सांगतात की इथे गणपती आहे, ज्या अर्थी गणपती आहे ते पेशव्यांचा दैव कुलदैव म्हणजे आवड गणपतीची आहे. पेशवेकालीन असावा असावा असा अंदाज लावला, असा त्यांनी अंदाज लावलेला आहे. बरोबर. चला आता आपण गाभाऱ्यात जाऊया. शिवाय
तर मित्रांनो, गाभाऱ्यातनं आपण आता बाहेर आलेलो आहोत आणि अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी मला जाणवली आहे. आणि त्याच्याबरोबर समोर मारुतीरायाचं मंदिर आहे, ते आता आपण बघूया. मारुतीची स्थापना माझ्या वडिलांनी केलेली आहे. साधारण 84-85 सालची गोष्ट आहे. मारुतीच्या मंदिराच्या बाजूला भैरवनाथाचं मंदिर आहे, ते पण आता आपण बघूया. मंदिर आहे शंकराच्या देवाबरोबरच पुरातन आहे. ह्या सगळ्या पंचकृतीतला श्रेष्ठ असं मानला जातो. म्हणून हे आजूबाजूचे सगळ्या खेड्यातली खेळी, म्हणजे आज शिमगा आहे ना, शिमग्याचे खेळी येतात. शिमगा म्हणजे काय? थोडक्यात शिमगा म्हणजे धुळवड. धुळवड बरोबर. त्या धुळवड जे करायचे आता सोमवारी धुळवड होणार, दुसऱ्या दिवशी धुळवड होळी लागतं पौर्णिमेची. बरोबर. ती धुळवड झाल्यानंतर शिमगा खरा चालू होतं. इकडे अनेक वेळा सगळ्या गावामध्ये देवी आणले जातात, ह्या दुसरीकडे स्नान केलं जाते. हे कालसून म्हणून गाव आहे, तिथून इथे खेळी म्हणून आलेले आहेत या देवाला भेटायला. इथे देवाचे काय नैवेद्य वगैरे दाखवले आणि आता त्या देवाच्या दरबारात ते नाच करून दाखवतील. ते पण 5 मिनिटं तुम्ही बघा. आता आपण बघितलं एवढं सुंदर मंदिर आहे, तर या मंदिराला इथे जर तुम्ही आलात त्या मंदिर नक्की भेट द्या. तर हा आता आपण व्हिडिओ इथे थांबवतोय आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकमेकांना बाय बाय.